शेवगावात खते बियाण्याच्या रास्त विक्रीसाठी भरारी पथकाची नियुक्ती, तहसीलदारांनी घेतली दखल. शेवगाव तालुक्यातील कृषी केंद्राद्वारे शेतकऱ्यांना वेठीस धरून बियाणे व खते अधिक भावाने विकली जाऊ नयेत म्हणून तहसीलदार छगनराव वाघ यांच्या आदेशानुसार आज भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून तालुका कृषी अधिकारी अंकुशराव टकले, कानिफनाथ मरकड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम यांनी शहरातील सर्व कृषी केंद्रांना लगेच भेटी देऊन याबाबतच्या सक्त सूचना जारी केल्या आहेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून येथे 810 रुपये किमतीच्या कबड्डी वाणाची 1400 ते 2000 रुपयापर्यंत विक्री होत असल्याची माहिती तहसीलदारांना दिली असता त्यांनी आज सकाळी कृषी अधिकारी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची त्यांच्याच दालनात तातडीची बैठक घेतली. यावेळी कृषी अधिकारी अंकुशराव टकले, शेवगाव मंडल कृषी अधिकारी कानिफ मरकड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम, शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी, गुप्तवार्ता विभागाचे बप्पासाहेब धाकतोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, नारायण पायघन, नाना कातकडे, अमोल देवडे, मच्छिंद्र आरले, अशोक भोसले पत्रकार उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना अधिकृत किमतीत बियाणे व खते उपलब्ध व्हावीत, महत्त्वाच्या बियाण्याची कमतरता आहे याचा पुरवठा वाढवावा, खते व बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकानात कृषी सहायकांची नेमणूक करावी, चढत्या भावाने विक्री करणाऱ्या व काळा बाजार करणाऱ्या दुकानदारावर सक्त कारवाई करावी अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या. चालू सीझनमध्ये आज 7 ते 8 जून उजाडल्यामुळे शेतकऱ्यांची पावसाकडे मोठ्या आशेने पाहत असतानाच त्याचा जो काही सीझन आहे बिया आणि भरण खरेदी करायचा, तर प्रत्यक्षात शेतकरी ज्यावेळेस कृषी दुकानात गेला असता त्याला जे पसंतीचं बियाणं पाहिजे किंवा खत पाहिजे ते प्रथम तालुक्यामध्ये कुठंही मिळत नाही असं तालुका कृषी अधिकारी आणि माननीय तहसीलदार साहेब यांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुबलक अशा प्रमाणात शेतकऱ्याच्या पसंतीचं बियाणं आणि खत उपलब्ध व्हावा यासाठी माननीय तहसीलदार साहेबांनी आज संघटनेच्या मागणीनुसार जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत सूचना अशा केलेल्या आहेत की ज्या गावात जो कर्मचारी कृषी विभागाचा आहे त्यांनी त्या गावात हजर राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जो काही बियाणाचा सध्या काळा बाजार होत आहे तो तातडीने रोखावा आणि शेतकऱ्यांना